ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। साहेब आपण आज मला अचानक रित्या दीपक अबानी आणि उमेश पाटलांनी अचानक रित्या आपल्या पक्षामध्ये समावून घेतलं। खऱ्या अर्थाने ही अशी गोष्ट होती की साहेब ही वेळ अशी आली की मला काही त्यामध्ये संधी नव्हती, परंतु संधी बघण्याचं काही कारण नव्हतं, फक्त ह्याच्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं करून करायचं होतं, पण तुम्ही त्यातच घुसवलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार हे काल विठ्ठल कारखाना स्थळावर कार्यक्रमासाठी आलेले असताना शेतकरी मेळाव्यात अभिजित पाटील यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचा घालून त्यांचा बहुप्रतीक्षित पक्ष प्रवेश घडवून आणला गेला। मागील 4 वर्षाचा कालावधी पाहता अभिजित पाटील हे बहुपक्षीय कार्यकर्ते आहेत की काय अशी चर्चा उपहासाने त्यांचे विरोधक करत आले। भाजपचे वरिष्ठ नेते आले की अभिजित पाटील त्यांच्या सोबत वावरतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आले की त्यांच्या सोबतही दिसतात, त्यामुळे सर्वच पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते बुचकळ्यात पडलेले असत। खरे तर शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करता यावा यासाठी राज्यातील अनेक बलाढ्य नेते आमदार ताटकळत कार्यक्रमाच्या तारखेची वाट पाहत असतात। अशी परिस्थिती असताना आयती संधी चालून आल्यावरही अभिजित पाटील यांनी दीपक आबा आणि उमेश पाटील यांनी हा पक्ष प्रवेश घडवून आणला। हे केलेले विधान नक्कीच वेगळे संकेत देणारे होते अशी चर्चा होत आहे। पक्ष प्रवेश करतानाच उमेदवारीचा मिळालेला शब्द लक्षात घेता अभिजित पाटील आणखी कुठली वेळ येण्याची वाट पाहत होते अशीही चर्चा होत आहे। तर अभिजित पाटील यांना पक्षात ओढायचेच अशी व्यूहरचना आधीच झाली होती अशीही शक्यता वर्तवली जात आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।